श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातोऽजीरावतीयोगिनिद्रा मैत्रीमयीरेतुगवीननिद्रा कैलेकसीदानजलाशुभद्रा। भगवंताच्या प्राप्तीची साधने। महाराज म्हणतात, भगवंत आणि आपण यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे, हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती झाली। हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत, कर्म मार्ग, हठयोग, राजयोग वगैरे मार्गाने हा इतका लवकर दूर होत नाही, उलट त्याची प्रसंगी वाढतो। भक्ती मार्ग सोपा आहे। भक्ती म्हणजे भगवंताला अभिमानरहित अनन्य शरण आहे, भगवंताचे होऊन जाणे, भगवंताशिवाय दुसरे काहीही न दिसणे, सर्वत्र भगवत प्रचिती येणे, अशी भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे, असे केल्याने आपला अभिमान लवकर नव्हता होतो। हे साधत नसेल तर गुरु अज्ञेत राहणे म्हणजे आपला मान, अभिमान, शहाणपण हे सगळं गुंडाळून ठेवून गुरु सांगतील तसे सबब न सांगता वागणे, हे सुद्धा साधत नसेल तर संतांजवळ नुसते पडून राहणे, त्यांच्या सांगण्याने सहवासाने अभिमान हळूहळू कमी होत जातो। महाराज पुढे म्हणतात, भक्ती दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते। पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून लंगोटी लावून भगवंत तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन अशा निग्रहाने बसणे, हा मार्ग कठीण आहे, प्रापण चिताला हा साधणार नाही। दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणे, भगवंताचे गुणवर्णन वाचणे, त्याचेच गुण श्रवण करणे, त्याच्या दर्शनास जाणे, प्रत्येक कृत्य भगवंताकरिता करणे, प्रत्येक कृत्यात त्याचे स्मरण ठेवणे, असा त्याचा अखंड सहवास ठेवावा, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते। विषयाकरता केलेली भगवत भक्ती ही खरी भक्ती होऊ शकत नाही। भगवत सेवा निष्काम पाहिजे, कारण भक्ती म्हणजे संलग्न होणे। मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयांची भक्ती होते, भगवंताची नाही। तेव्हा आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयांची सेवा होते, हे ठरल्यासारखे झाले, म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो, विषयांचा गुलाम होऊन मी विषय कसे भोगणार, मालक होऊन विषय भोगावे। संत, भगवंत हे निरतिशय सुख देणारे आहेत, त्यांच्याजवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागणे इतकेच वेडेपणाचे नव्हे का? आपण सेवेचे फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो। भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे। भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाही, ते लक्षात ठेवावे। महाराज शेवटी म्हणतात, भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो त्याचे साधन बरोबर चाललेले असते। हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्।